सहा चेंडूंचा सामना, सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा, थेट समालोचन कक्षाकडे. स्ट्राईक बॉल खेळतोय तो शुभम, नॉट स्ट्राईक बॉल खेळतोय तो अमित. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो गणेश नावाचा हा गजानन नावाचा हा गोलंदाज. सहा चेंडूंचा खेळ, नक्कीच सहा चेंडूंचा खेळ, मजा येईल या सामन्यामध्ये. यावेळी मात्र दिशाहीन चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. नक्कीच या दोन धावेने शुभारंभ होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला, दोन अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडूंचा खेळ, किती धावा जमवण्यामध्ये आरोंदा संघ, प्रतिस्पर्धी संघ वज म्हणजेच नक्कीच मुकुंद बाळा स्पोर्ट वजार संघासमोर ठेवण्यामध्ये यशस्वी होईल. या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतील. स्ट्राईकवर एक आक्रमक शैलीचा फलंदाज, पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, अतिरिक्त दोन धावा, नक्कीच खराब गोलंदाजी. या दोन धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल चार धावा. नक्कीच खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच आरोंदा संघाला होतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो आहे तो वज्राट म्हणजेच मुकुंद बाळा स्पोर्ट संघ वज्राट संघ, आणि फलंदाजीसाठी प्रचारण करतो आहे तो आरोंदा संघाला. आव्हान स्वीकारलं जातंय. सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होते. एक आक्रमक शैलीची जोडी ज्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची ताकद क्षमता आपण ती मागच्या सामन्यामध्ये पाहिली आहे. मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतील. स्ट्राईकवर एक आक्रमक शैलीचा फलंदाज, अमित नावाचा बॅटर खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका, फटका बसतो की काय की सीमारेषा उल्लंघन होते. मात्र सीमारेषे नजीक सुरेख जेल टिपला जातोय आणि अमित नावाचं वादळ स्वस्तात माघारी फिरतोय. डीजे विचार केला, चार अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अमित मात्र स्वस्तात माघारी फिरतो, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. कल्पेश नावाचा हा बॅटर कमाल धमालवाली फलंदाजी करेल का? उर्वरित पाच चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल? कल्पेश आणि शुभम या फलंदाजाकडून हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. सांघिक धावसंख्येचा विचार केला, चार अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅटर मॅन फ्रॉम आरोंदा, नवीन फलंदाज कल्पेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. कमाल धमालवाली फलंदाजी पाहायला मिळेल का? तोडफोडवाली फलंदाजी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल का? या प्रश्नांचे उत्तर थोड्याच वेळात. यावेळी मात्र सुरेख चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन. चेंडू विसावतोय तो सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन. निर्धाव चेंडूची खून होते. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती चारवर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या स्थिरावते ती फक्त चारवर. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटच्या चार चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच गेअर बदलला जाईल का? खेळ बदलेल का? की जशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला सुरुवातीच्या दोन चेंडूमध्ये पाहायला मिळाली तशीच काहीशी गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळेल की फलंदाज गेअर बदलेल, मोठा फटका पाहायला मिळेल, एक समाधानकारक फायटिंग लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाईल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. यावेळी मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू, कार्पेट लागलून चेंडू जातो सीमारेषे नजदीक. यावेळी मात्र तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीव घेण्याचा होतोय. फलंदाज माघारी फिरतोय. निर्णय जातोय तो तिसऱ्या पंचांकडे. नक्की थोडासा डाऊटफुल निर्णय. सीमारेषे नजदीक क्षेत्ररक्षण करताना निर्णय कळवला जाईल थोड्याच वेळात. विनंती आहे पंचांशिवाय समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं नाही आहे. निर्णय जातोय तो थर्ड अंपायरांच्याकडे. सीमारेषे नजदीक चौकार की सुरेख क्षेत्ररक्षण याचा निर्णय मात्र थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल. सांघिक धावसंख्या स्थिर होते आहे ती चारवर.
नक्की स्क्रीनवर निर्णय पाहिला जातोय थर्ड अंपायरांकडून. एक अतिशय महत्वाचा निर्णय सीमारेषे नजदीक तिसऱ्या पंचांकडून पाहिला जातोय निर्णय सीमारेषे नजदीक सुरेख क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षण मात्र सीमारेषे नजदीक या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला लागला काय हे पाहिलं जात आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडून निर्णय दिला जातोय. तिसऱ्या पंचांकडून निर्णय दिला जातोय. चेंडू जातोय सीमारेषाबाहेर चार धावांसाठी. एक सुयोग्य असं आयोजन नीटनेटकं नियोजन अतिशय चौकशी नियमावली पंचांची करडी नजर क्रिकेट रसिकांचा भरघोस असा प्रतिसाद या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय की चेंडू सीमारेषेबाहेर चार धावांसाठी. या चार धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 8 धावा. सामना सुरू करायचा आहे. विनंती आहे पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकवर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी षटफेर चेंडू मोठा फटका खेळण्याची संधी. फटका पसतोय झेल खाली विकेट किपर सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाजाचा खेळ या मैदानावर समाप्त होतोय. डीजे समाचार घेईल का मोठे फटके पाहायला मिळतील का. आतापर्यंतचा विचार केला सांघिक धावसंख्या फक्त 8 अशी आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्याचा विचार केला तर नक्कीच 17 धावांची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र या उर्वरित 2 चेंडूमध्ये किती धावा जमवण्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ म्हणजे आरंदा संघ यशस्वी होईल हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. आतापर्यंतची धावसंख्या पाहिली गेली तर फक्त 8 धावा. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅटल मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. मॅनफॉर्म आरंदा गुरु नावाचा हा फलंदाज कमाल धमालवाली फलंदाजी करेल का तोडफोडवाली फलंदाजी करेल का या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्यासोबत स्पष्ट होतील. सांघिक धावसंख्या स्थिर होते आहे ती 8 उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. सामना लवकर सुरू करायचा आहे. विनंती आहे सायबर गुरु खेळण्यासाठी सज्ज होईल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. सांघिक धावसंख्या 8 नक्कीच एका दिवसा मोठा फटका अत्यंत गरजेचं एक फायटिंग समाधानकारक लक्ष प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच वज्राट संघासमोर म्हणजे मुकुंद बाळा स्पोर्ट वज्राट संघासमोर ठेवण्यासाठी. मात्र ते होईल का. 2 मोठे फटके पाहायला मिळतील का की सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली या गोलंदाजाकडून तशीच काहीशी गोलंदाजी पाहायला मिळेल. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू मात्र चेंडू जातोय तो डिक्लर क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 9 अशी. आता मात्र पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. आखरी गेंद शेष दोन केले विशेष म्हणेन मी. या शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार आला तर एक फायटिंग समाधानकारक लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यामध्ये आरंदा संघ यशस्वी होईल. मात्र या शेवटच्या चेंडूला आसमान दाखवला जाईल का की ज्या प्रकारची कंजूसी भरी गोलंदाजी या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते गजानन नावाच्या या गोलंदाजाकडून तसाच काहीचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्ट्राईकबॉल फलंदाज गुरु खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र थोडीस दिशा चुकतो की काय. नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे. अतिरिक्त धावीने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 10 धावा. शेवटचा चेंडू बाकी. आखरी गेंद शेष दोन केले विशेष. मात्र ही विशेष कोणासाठी होईल हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. शेवटचा चेंडू आसमान दाखवला जाईल
की निर्धाव चेंडू अचूक टप्पा अचूक लाईन ठेवलं जाईल या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात. यावे मात्र देखला फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू जातोय तो आउट ऑफ पार्क, सरळ सीमा रेषेपर्यंत सहा धावांसाठी. या सहा धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय आणि धावसंख्या होते ती तब्बल 16 धावा आणि पुन्हा एकदा 17 धावांचं लक्ष ठेवतोय तो. आज आनंदा संघ प्रतिस्पर्धी संघ वज्राट संघासमोर, मात्र या 17 धावांचा पाठला वज्राट संघाकडून कशा प्रकारे केला जाईल की गोडधोड आनंदा संघाकडून रोखली जाईल या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होतील. तोपर्यंत बोलूया डीजे ऑपरेटर मसूरकर यांच्याकडे. दोडा मार्ग विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. सातेरी परबवाडी वर्सेस वीर हनुमान दोडा मार्ग संघ विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. यापुढील होणारा सामना दोन्ही संघ आपणास विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये या. लगेच दुसरा सामना या सामन्यानंतर खेळवला जाईल याची विनंती आहे आपणास. सातेरी परबवाडी आणि वीर हनुमान दोडा मार्ग संघ, संघनायक नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये या. आनंदा संघ विनंती आहे, क्षेत्ररक्षण ताबडतोब सजवा. विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. सातेरी परबवाडी संघ संघनायक या ठिकाणी वीर हनुमान दोडा मार्ग संघ संघनायक उपस्थित आहे. आपणास विनंती आहे सातेरी परबवाडी संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे संघनायक. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. विजयाचं समीकरण पाहिलं गेलं तर 17 धावा. मागचा सामना पाहिला मळगाव वर्सेस आनंदा संघ, आनंदा संघ त्यावेळी समीकरण पाहिलं गेलं तर 17 धावांचं. यावेळी देखील या सामन्यामध्ये समीकरण पाहिलं गेलं तर 17 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये जी धावसंख्या अशुभ समजली जाते, मात्र ही धावसंख्या कोणासाठी अशुभ ठरेल यावेळी, मात्र आनंदा संघासाठी की वज्राट संघासाठी हे मात्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. यापुढील होणारा सामना सातेरी परबवाडी वर्सेस वीर हनुमान दोडा मार्ग संघ. नाणेफेकीचा कौल जातोय तो सातेरी परबवाडी संघाच्या बाजूनं. या सामन्यानंतर लगेच सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच कई जीत बाकी है तो कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, यहां से चले है नई मंजिल के लिए. यह तो एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला, 17 धावांचं लक्ष ठेवतोय तो वज्राट संघ आनंदा संघासमोर. 6 चेंडू 17 धावा. गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. रोशन नावाचा हा गोलंदाज बॅटची कडा, चेंडू जातोय डिकला स्वरूपात एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती एक अशी. आता मात्र 5 चेंडू विजयाचं समीकरण 16 धावा. नक्कीच 5 चेंडू 16 धावा, सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. लल्ला आणि धनंजय नावाची ही जोडी, यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळेल तो धनंजय, ज्याच्या बॅटमधून आपण गगनचुंबी षटकार पाहिले. मात्र या सामन्यामध्ये धमाल कमालवाली फलंदाजी पाहायला मिळेल का की ही घोडढळ रोशन नावाचा हा गोलंदाज रोखू शकेल. या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. विजयाश्वर्याचा अलंकार आहे तो मागून मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. स्वप्नही मोफत असतात, पण त्याचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच मोठी किंमत मोजावी लागते. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असली पाहिजे आणि ती तयारी आपल्याला या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळते. चेंडू जातोय तो सरळ सीमा रेषेपर्यंत 6 धावांसाठी. या 6 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 7 धावा. पहिल्या चेंडूवर एक तज्ञांचा षटकार डीजे.
दावा परिंदों को मंजिल मिलेगी। ये पहले हुए उनके पंख बोलते हैं, वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। नक्की ज्या मैदानावर हुनर बोलले जाता है ते धनंजय नावाच्या बॅटरचे चार चेंडू विजयाचं समीकरण 10-10 कमबॅक केलं जातंय। सुरेख टप्पा अचूक लाईन ठेवली जाते, निर्धाव चेंडूची गणना होते, समीकरण बदललं जातंय। समीकरण पाहिलं गेलं तर 3 चेंडू विजयाचं समीकरण 10-10 नक्कीच सुरेख सामना, रंगतदार सामना, प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणारा हा सामना। 3 चेंडू विजयाचं समीकरण 10-10 कोणता संघ विजयी, कोणाला पराभवाचा धक्का पत्करावा लागेल थोड्याच वेळात यावी मात्र देखना फटका की फटका बसतोय। जेल कली क्षेत्ररक्षक जय टिपला जातोय आणि धनंजय नावाचा वादळ माघारी फिरतोय। समीकरण बदललं जातंय डीजे। आता मात्र समीकरण बदललं जातंय, आता मात्र 2 चेंडू विजयाचं समीकरण 10-10 नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने। विवेक नावाचा हा बॅटर कमाल धमालवाली फलंदाजी करेल का, उर्वरित 2 चेंडूचा समाचार घेईल का। विजयाचं समीकरण 2 चेंडू 10-10 नक्की धनंजय मात्र माघारी फिरतोय, एक धक्का लागतोय। मात्र धनंजय बाद झाल्यानंतर जबाबदारी नवीन गेलेला बॅटर स्वीकारेल का हे पाहणं, मात्र विवेक नावाचा बॅटर या मैदानावर कमाल धमाल तोडफोडवाली फलंदाजी करेल का। 2 चेंडू विजयाचं समीकरण 10-10 आतापर्यंतच्या गोलंदाजीचा विचार केला, पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर मोठा धक्का, धनंजय माघारी तंबूच्या दिशेने। आता मात्र समीकरण 2 चेंडू 10-10 कंपल्सरी चेस असं काहीच या स्पर्धेचा नियम, मात्र या मैदानावर नवीन गेलेला बॅटर कमाल धमालवाली फलंदाजी करेल का की रोशन मात्र कमाल करेल। या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल, कोणता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल हे पाहणं गरजेचं ठरेल। यावेळी मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू, सुरेख चेंडू, फटका मात्र सीमारेषे नजदीक, एकेरी धाव घेतली जाते, एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय आणि या एकेरी धावीने सांघिक धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते ती 8 अशी। आता मात्र समीकरण बदलतंय, 1 चेंडू विजयाचं समीकरण 9-10 चमत्कार होईल का या मैदानावर आणि तो आपल्याला पाहायला मिळेल का हे पाहणं गरजेचं ठरेल। 1 चेंडू आणि विजयाचं समीकरण 9-10 आणि या ठिकाणी फटका पसतोय, समीकरण बदलतंय आणि या ठिकाणी विजयी होतोय तो आलोंदा संघ, पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय आणि वज्रा संघ मात्र या ठिकाणी पराभूत होतोय। आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल वज्रा संघाचं आम्ही मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय, धन्यवाद।